नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मित्रांनो, वाजलेत ते म्हणजे सकाळचे 8. करिश्मा, इथे कर. 8 वाजले. नवऱ्याला काहीतरी नाश्ता बिश्ता दे, काहीतरी कर नाश्त्याला मस्त पैकी. काय करू, मॅगी करू? मॅगी नको, ते मॅगी बिगी मला आवरण नाही माहित. आणि आपला ते पास्ता बिस्ता मला नको. चपाती भाजी, चपाती खाऊन रोज कटालो आहे. मग काय पाहिजे तरी? काय काहीतरी असं मावऱ्याचा नाश्त्याला कर. मावऱ्याचा नाश्त्याला काय करता काय कोण आता? आणि तुला दाखविला मग करून मावऱ्याचा नाश्त्याला काय करशील सांगा? ते मावरा तलाविलाच नाही, नाश्त्याला मावऱ्याचं म्हणजे काय सांगू? आज मी तुला शिकणार ती म्हणजे नवीन रेसिपी. काय, कसली रेसिपी? तुम्ही काव बनली पण नसेल अशी नवीन रेसिपी तुला मी आज शिकणार आहे. आणि ते देख, त्या ताटलीत मावरा ठेवला हंजा, काय दाखव. हे देखा मित्रांनो, हे हातीन ते म्हणजे मस्त पैकी ताजे ताजे बोंबील. आणि आज देवांश पुन हे आणले ना, सकाळचीच आणले मार्केट म्हणशील. आणि या बोंबलांचा काय करणार आहे माहित आहे का मी तुला? समजला? काय करतो या बोंबलांचा करणार आहे ते म्हणजे बोंबील बुर्जी. बुर्जी जसे जशी अंड्यांची बुर्जी आपण खातो ना नाश्त्याला पावासोबत, तशीच आज आपण ट्राय करणार आहोत. तशीच आज मी तुला नवीन रेसिपी शिकवणार आहे, ती म्हणजे बोंबील बुर्जी. अरे बोंबीलची बुर्जी देख फक्त मी कशी कडक करताय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खतरनाक असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वतः करिश्माला शिकवणार आहे ती म्हणजे एक नवीन रेसिपी, नाश्त्यासाठी रेसिपी म्हणू शकता तुम्ही. नक्की ट्राय करा ही, आणि मी ही ट्राय केलेली आहे, त्याच्यामुळे मी करिश्माला शिकवतोय. देवांश, हे काय आहे? बोंबील. बोल, बोंबील. आणि देवांशला पण खायला देणार आहे बोंबल्याची बुर्जी. देख करिश्मा कशी लागते बोंबल्याची. याच्या आधी भरपूर वेळा मी बनवली, तेव्हा आपल्या लगीन नाही जायला नाही. चालेल चल, शिक्षण नी नवीन रेसिपी. चालेल, येते का मित्रांनो, मस्त पैकी फ्रेश फ्रेश बोंबील घेतले. हो मग, आणि यांच्या आता बोंबील बुर्जी करिश्माला शिकणार आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त. आणि येते का सकाळ सकाळचा आमच्या घरासमोरचा नजारा, क्लायमेट एकदम कडक आहे आणि अजिबात पाऊस बिऊस नाही पकडलायस. आणि येते का स्नो आणि कालू देखा पेडीगिरी खाऊन दमलेन. आणि करिश्माने त्यांच्या हल्दी कुंकू लावलं, येते का टाकल्याला. करिश्मा रेडी जायचा? अरे एक काय टामाटीने आणली, टामाट्याने तुला गावात जायला लागेल सगळ्यात आधी. तेव्हा टामाट्याने गावात जाशील, त्याला रस्ता नाही माहित, गेला ते भाऊ. चालेल चालेल, चला सगळ्यात अगोदर बोंबील साफ करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण करिश्माला गावात धरू का टामाटे आणायला. चलो रेडी फॉर व्लॉग स्टार्ट. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक झाक टाक करे नीचे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक झाक टाक करे नीचे का चोर. देवांश डान्स करतो गोविंदाच्या गाण्यावर. दिल का है ये चित चोर. आया 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 पावडर लावून जा पटकन, जा दुकानं बंद होतील नाही, ते बंद ना उंगारली नसते ना अजून. देवांश सोने का मोर, सोने का मोर. तर मित्रांनो, करिश्माने बोंबील कापले आणि त्याच्यानंतर गेले दुकानावर, दुकानावरून टोमॅटो वगैरे आणले. आणि चल करिश्मा, आता पहिली प्रोसेस काय तुला सांगू? मग मी नाही कापले, माईने कापले असते म्हणाला, तुम्ही कापलेस काय? सगळ्यात आधी प्रोसेस म्हणजे कांदा आणि टोमॅटो कापून घे, आणि त्याच्यानंतर केळीच्या पानात आपल्याला नाही तेलावर जरा बोंबील शिजायचे येतील ते. चला मित्रांनो, अरे मग शिकित आहे हो, तुला सांगताय आता प्रोसेस काय आहे पुढची. शिकित आहे म्हणजे तू कर, मी फक्त सांगेन. ओके, पटापट कांदो आणि टोमॅटो कापून घे. आता येते का बोंबील मस्तपैकी धुवून स्वच्छ पाण्याने प्लेटमध्ये ठेवले. मित्रांनो, कांदे टोमॅटो कापून जाईल. आणि आता येते का बोंबीला त्यांनी ते केळीच्या स्वच्छ धुतलेल्या पानामध्ये आपण ठेवून घेतले. आणि आता त्याला करिश्मा मीठ आणि हळद लाव चवीनुसार. टाक अंदाजाने टाक तुझ्या, हे देखा चवीनुसार मीठ घालून घेतो. परत बुर्जीत मीठ टाकायचं आहे ना? हो जरासच टाक मग यातलं मीठ. हळद टाकू आता? हा हळद टाक, सगळ्याला लागली पाहिजे अशी बरोबर. बस बस बस, जास्त नको टाकू. आता काय करू? ओके, आता सगळं मीठ आणि हळद चोलून घेत्या बोंबलानं. पद्धतशीर मीठ आणि हळद आहे ना ते आपण आपल्या बोंबलानं चोलून घेतो. पाणी सुटू द्या. बोल, केळीच्या पानात का घेतलं बोंबी? केळीच्या पानात आपण यासाठी घेतलं की आपल्याला या बोंबलाचा मधला काटा काढायचा आहे. आणि या बोंबलाचा जरासा मास आहे नाही, ते आपल्याला थोडासा 20% शिजवायचा आहे, 20-30%.
आणि जर आपण बोंबील असेच जर पॅनवर ठेवले नाही ते बोंबील चिकटतील पॅनला, ते चिकटावे नाही म्हणून आपण बोंबील केळीच्या पानामध्ये घेतो आणि केळीच्या पानाचा जरा वेगळं फ्लेवर पण येईल त्याला. ओके, पॅनवर चिपकतील आणि बावळायलाच लागेल. हा बरोबर. आता केळीचा पान फक्त असा फोल्ड कर, दाखव कसा फोल्ड करायचा. बोंबील सरळ लाईनीत लावून ठेव, फ्रेश येतील ना. हो ताजे येतील. येते का लाईनीशी लावले नाही का, फक्त ते पुढचा पानाचा टोक आहे नाही ते असं याच्यावरती ठेवायचं बस. आणि काल त्यानं जरा असा दाबायचा, नंतर घे चल गॅस पेटवलाय तर करिश्मा आता गॅसवर थोडासा गोडे तेल टाक पॅनमध्ये. हा बस 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 जाम झालं का, थोड्याच प्रमाणात आपण गोडे तेल टाकून घेतलं. आणि आता गॅस गरम झाला ना की याच्यावर आपले केळीच्या पानामधले बोंबील आहेत ना ते याच्यावर आपण थोडेसे शिजवून घेऊ. गॅसवर पॅन ठेवलाय आणि त्याच्यावर तेल टाकलंय आणि त्या तेलावर आपण केळीचं पान ठेवलंय हे बघा, जेणेकरून आपले बोंबील आहेत ना ते चिपकणार नाही पॅनला. समजली आयडिया, आयडियाची कल्पना. ही मीनीच या रेसिपीचा शोध लावलो. बस फर्स्ट टाइम येते का. आता पानामध्ये मस्तपैकी आपण असंच पॅक केलं, असंच ठेव बस. म्हणजे कसं आता वरशी पण पॅक, हेडशी पण, आता फक्त ते उभीवर शिजेल. मित्रांनो आता तुम्हाला केळीचं पान उघडून दाखवतो की आपले बोंबलांचं काय झालंय हे बघा मित्रांनो, एक नंबर. हे बघा हलके हलके तुम्हाला बोंबील शिजलेले दिसत असतील आणि बोंबलांचं पाणी देखा किती सुटलंय. ते चला चालेल पलटवणी. तर चला आता बोंबील एक एक आपण पलटवून घेऊ, पण पलटिताना सावकाश हो नाही तर बोंबलांचं चिचकूर करशील शाप. आईला कडक रे चिमट्याने गेल्या काम. नको नको बोंबील घे तसा पुन्हा. हा ओके बस 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 नको पलटव नको. होती ते काय शिजायला टाइम नाही लगेच असते त्यांना बोंबील. तर मित्रांनो बोंबील आहेत ना ते आपण गॅसवरून उतरवून घेतलेत आणि हे बघा मस्तपैकी 20-30% शिजलेले आहेत. आता फक्त या बोंबलाच्या मधला जो काटा आहे ना तो आपल्याला काटा बाजूला करायचा आहे बघा, आणि आपोआप सगळा बाव आहे ना तो या प्लेटमध्ये राहील. अशा प्रकारे हे सर्व बोंबील आहेत ना ते आपण मस्तपैकी बोनलेस काढून घेऊ, त्याच्यातला काटा बाजूला काढला. हा बघा चला आता फटाफट सगळा बाव एकत्रित करून घेऊ आपण. हा बघा मित्रांनो नुसता बाव बोंबलाचा. करिश्मा झाली सगळी तयारी. ओके हे देखा मित्रांनो बोंबलाचा मस्तपैकी बोनलेस बाव काढून घेतलाय विदाऊट काटा. आणि आता आपण पॅन घेतलं, आता पॅनवर आपण भुर्जी करणार आहोत. चला सगळ्यात अगोदर गोडी तेल टाकून घेऊ. एक नंबर. आता काय करशील, कांदो टोमॅटो मिरच्या मस्तपैकी शिजव आणि त्याच्यानंतर याच्यावर बोंबलाचा बाव टाक. सेम भुर्जीची प्रोसेस जशी आपण अंड्याची भुर्जी करतो नी तशी, पण अंड्याच्या भुर्जीपेक्षा एकदम जबरदस्त लागते. चल करिश्मा कांदो टोमॅटो टाकून घे तेलावर. पहिले मिरची. या या उराला तेल जाम तापलंय तेल. टाक 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 फटाफट. आणि एका बाजूला करिश्माने धान ठेवलंय म्हणजे घरांची पण कामं आणि एका बाजूला रेसिपी पण. फास्ट अस गो. आणि मित्रांनो सध्या बोंबील मार्केटमध्ये भरपूर मिळतात, त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. 50-100 रुपयाचे बोंबील आणले ना तरी तुमचा सकाळचा नाश्ता एकदम जबरदस्त होईल. करिश्मा आज फक्त खाऊन देख बोंबील स्वतःच्याच हातचे. सोबत टाक कांदा आणि टोमॅटो. बस कांदा जास्तीच घ्या, कांद्याने जरा टेस्ट येते. आणि टांबटी पण जास्ती घ्या, टांबटी झाली मांग एकदम. कडक काय बोललीस, हे देख फ्रीजीतला सरगुटी येतील ती सरगुटी खा, पावभाजीचं नाव नको काढू. मग कवा करायची बोल, कवा माझ्या बड्डेला. ये देख आया
साहेब आले साहेब पाव भाजी खाल ना कशी खाशील कशी खाशील पाव भाजी प्रीताला बोलवलास रेसिपी शिकत आहे म्हणजे करिश्माला जेवण बिवण येते पण माझ्यावर खास तर रेसिपी नवीन नवीन ट्राय नाही करता नाही तुमची बनलेली आहे करिश्मा खरं सांग जास्ती भारी कोण जेवण करते तू काय मी करिश्माच करते पण असे युनिक युनिक रेसिपी फक्त मीच दाखवत आहे करिश्माला कडक नाही ते चला मित्र दिकू आता करिश्मा कशी बुर्जी बनते मस्तच बनेल कारण की करिश्माला मी सांगताय नाही आज पटापट शिजाव कांदो आज जेवायला काय बनवतेस मग ओके नाही फ्रीजीतला सरगुटी येते सरगुटी पाहिजे असली तर हे कांद्याला एक दोन हातीन खरोखर ही देख सकाळच्या आणलीन मी तुला खोटा वाटते ही देख तेरे वास्ते मैं पलक में चांद लाऊंगा गाना चुकीचा आहे ताजी देख खाऊला भरली तर एकदम सरगुटी सकाळची तू निनलेलीस नाही जाऊ पक्तीवर गेलेलो मावरा आणायला ये उद्या बनव आपण स्पेशल स्पेशल व्हिडिओ साठी आणले नाही स्पेशल कमेंट करून नक्की सांगा पापलेटची काय रेसिपी बनव हा बरोबर काय नवीन आयडिया असेल तर लोक देतील फ्रीज बंद कर फ्रीज बंद करते देख मनाली झाले फ्रीजचा बस आणि मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की पावसाळा गेल्यानंतर आम्ही एका लोकेशनवर फिरायला जाणार आहोत एका म्हणजे आम्ही अजून ठरवलंय नाही करिश्माला काहीतरी फिरायला न्यायचं आहे दूर ते सांगा हो खरोखर पण पाऊस गेला रो मला पावसाची ट्रॅव्हलिंग करायला भीती वाटते पाऊस गेलो नाही का तुला काहीतरी फिरायला नाही मस्तपैकी दूर तीन चार दिवसासाठी तुला काय जायचं आहे दुसरा सांग एकदा मनालीशी जाऊ नाही दिसणे आता काय जायचं आहे सांग आता अजून कसं ठरलंय नाही जाऊ काहीतरी कमेंट करून सांगा मित्रांनो एकदम चांगलं लोकेशन म्हणजे आपल्या इंडिया मधलाच हो भारताच्या बिना नाही तवरा बजेट नाही हा चालेल चला महाराष्ट्र मधलं लोकेशन सांगा कुठलं तरी मस्तपैकी फिरण्यासारखं जिथे आम्ही चार पाच दिवस मस्तपैकी एन्जॉय करू शकतो तुला काय जायचं आता दुसऱ्यांनी हा लग्नाच्या आधी कशी बोललीस मनालीला जायचं आहे मग आता लग्नानंतर काय जायचं आहे तुला काय वाटतं तुला काय जायचं आता काय मालवण ट्रिप करू मालवणला दिकू चला अजून नक्की नाही कन्फर्म नाही दिकू कमेंट करून सांगा जर पब्लिकने आपल्याला सांगलं अजून चांगले चांगले लोकेशन तर आपण तयार जाऊ तुम्ही सांगा आम्हाला माहिती नाही नक्की फिरायला काय जायचं हा चालेल चालेल कमेंट करा चला पटापट कमेंट करा जाम कमेंट करा रास तर चला मित्रांनो फायनली कांदा टोमॅटो मिरच्या शिजलेल्या आहेत आता आपण याच्या वरून घालून घेऊ ते म्हणजे एक चमचा हळद आणि आगरी कोली मसालो टाक करिश्मा आखरी कोली मसालो आपलो सगळ्यात फेवरेट आपलो याच्याशिवाय चवच न जेवणात जरा स्पायसी करू कर कर स्पायसी कर नको एकदम पूर्ण नको पोरा बालांना पण खायला द्यायचं आहे नी बस आता धनिया पावडर टाक जरा हाय का नाही बस 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 जास्ती नको चला गरम मसालो पण टाक जरा ओके आणि सगळं मिक्स करून घे एकदम कडक नको तर मित्रांनो कांदा टोमॅटो मिरची आणि सगळे मसाले येतील नाही ते आपले एकदम रेडी येतील आणि ये देखा कसला झालाय खास भुर्जीसाठी कशी लागेल भुर्जी खतरनाक लागेल कतई जहर तर आता मित्रांनो आपण याच्यामध्ये टाकून घेतोय ते म्हणजे बोंबील बोंबलाचा पाव यो देखा पाणी सुटलंय त्या पाण्यातच ते खरी टेस्ट असते मग ते पाणी पण याच्यातच होत ते पाणी पण याच्यात वाचायचं कारण की सगळा जो मच्छीचा कस असतो ना तो पाण्यामध्ये असतो लपलेला हा आता मिक्स कर सगळा आहे मग देख खतरनाक वाटतेस देख कसली पावभाजी पेक्षा भारी वाटते नी पावभाजीच वाटते देख पावभाजी का तांबुटी मागते तेव्हा ओके नॉट अ प्रॉब्लेम हे देखा मित्रांनो एकदम जबरदस्त बोंबील भुर्जी आपली तयार होताना दिसते तुम्हाला करिश्मा लगेच खुश जाईली दिवाळी आपटलो करिश्मा लगेच खुश जाईली पाऊस खपल्यावर फिरायला नेन बोलल्यावर मस्ती केली तुझी असा दिकू चल विचार करू पैसे असले ते जाओ पैसे असले ते नाही काय असले ते नाही जायचं फिरायला बोलतेस
ठीक आहे, विचार करू या गोष्टीवर आपण, मीटिंग घेऊ चल नंतर. विचार काय करायचं त्यात? आया आया विचार काय करायचं त्यात? काय जापते देखो, विचार करू. हो टाक, जरासाच टाको, कारण की आपण मगाशी मीठ टाकलंय. टाक. ओके, खतरनाक रेसिपी मित्रांनो, एकदम जबरदस्त. नक्की ट्राय करा रेसिपी, मी सांगतोय म्हणून नाही, तुमच्या समोर दिसतंय डोल्यांच्या वेळी का. खतरनाक हो, बोंबील भुजी काहीतरी असं नवीन नवीन ट्राय करीत राहायचो. मित्रांनो आपली बोंबील भुर्जी आहे ना, ती आता 5 मिनिटातच शिजून मोकली होणार आहे. देखा मस्तपैकी आपण हिला पलटी मारून घेऊ आता. आणि मित्रांनो देखा काय झाली बोंबील भुर्जी, एकदम जबरदस्त. म्हणे चौसुकी कवा होते असा झालाय. म्हणते वाटते सगळी बोंबील भुर्जी एकाच माणसाला पुरणार नाही वाटते तुला. हे देख खतरनाक, कतई झेर. काय करताय झर? तू पबजी नाही खेळलीस ना, तुला समजलं. ठीक आहे चला, ये देखा रेडी हो, आपली बोंबील भुर्जी रेडी आहे एकदम. सर चला याच्यावरून आता घालून घेऊ, म्हणजे कोथिंबीर एकदम कडक, हिरवी गार ताजी ताजी कोथिंबीर. चल मिक्स करून घे आणि आता खायला बसू डायरेक्ट. मग बोंबील भुर्जी तर झाली आपली, आता डिश दाखवत आहे मी जरा वेळा. काय करतेस जेवणाला आज दुपारची? आणि येते का सुक्या वाकट्यांचा कांजी बनते करिश्मा, आणि करिश्मा सुक्या वाकट्यांचा कांजी कसा बनते याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. एक जरी कमेंट आली नाही तरी त्या कमेंटचा मान ठेवून आपण नक्की सुक्या वाकट्यांची रेसिपीचा व्हिडिओ नक्की बनव. चालेल ना करिश्मा? आणि माझे फेवरेट होते सुक्या वाकट्यांचा कांजी आणि सुक्या बोंबलांचा कांजी. तर मित्रांनो फायनली बोंबील भुर्जी रेडी आहे आणि करिश्माला खतरनाकच नवीन रेसिपी शिकली. करिश्मा कशी वाटली रेसिपी? एक नंबर हो. आता तुम्हाला दाखवते ते म्हणजे बोंबील भुर्जी देखा कशी झाली. एक 2 3.5 ओ माय गॉड मित्रांनो, हे देखा एकदम जबरदस्त बोंबील रेसिपी झालेली. देखा एकदम जबरदस्त बोंबील भुर्जी झालेली. देखा करिश्मा तर हातात प्लेट दाखव. या खतरनाक, जर तूच खातुनी केलीस नाही पहिला टेस्ट कर. तू पावासोबत का? पावासोबत का? लिंबू मार, मस्त लागते. मला दाखव जराशी पावासोबत ते खाऊस. पण कसं काय तू म्हणायचं बनिता ना, सुचला कसं का डोक्यात? एकदम जबरदस्त, खतरनाक. तर चला आता पावासोबत ट्राय करू आपण. मित्रांनो आता करिश्मा बोंबील भुर्जी ट्राय करणार ती म्हणजे पावासोबत. आणि ते का कालू आणि स्नो वाटूच देखतान येते का. कडक निर्मय बघ ट्राय कर खाऊन कशी झाली बोंबील भुर्जी. कशी लागली? देवांसला देस देवांश बोंबील भुर्जी. बोंबील कापायला होतास ना तू आई सोबत? देवांश सांगेल कशी झाली. देवांश कशी झाली? कशी झाली? चला खाऊन दे. बोल छान झाली. आवडली तुला? बोल बोल. अरे आमची पोरं मावरा पण खातात, तुम्ही पण मावरा. चला मित्रांनो मस्तपैकी आता आपण पण बोंबील भुर्जीचा आस्वाद घेऊ मस्तपैकी. एकदम खतरनाक जबरदस्त मनाली पावासोबत. पावासोबत पावासोबत खतरनाक. आणि मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला प्लीज 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 नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्या लोकांना सकाळची नाश्त्याला मावरा लागते नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बेस्ट आहे. एकदम जबरदस्त नाही करिश्मा? एक नंबर रेसिपी, नक्की खरंच नक्की ट्राय करा. तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन हे पहिल्यांदाच व्हिडिओ बघतात त्यांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कधी कधी काय होते माहित आहे, लोक आपले व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतात. त्याच्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मध्ये मध्ये काय प्रॉब्लेम होतो, आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो ना त्याची नोटिफिकेशन जात नाही, तर खाली सबस्क्राईबच्या बाजूला नोटिफिकेशन बेल असेल त्या बेलला पण प्रेस करा, जेणेकरून नवीन येणार व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. म्हणजे तुम्हाला समजेल का हा विनय सोडेकरने व्हिडिओ टाकली. तर चला मित्रांनो टेक केअर, बाय बाय आणि जय अग्रिकोली. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा. देवस टाटा, देवस टाटा. ए आनापून देश ए भुकायले गो बिचारे. कालू कालू जॅम कालू टाटा.